मित्रांनो, तर पहा आताच आपण एक राखी सैनिकांसाठी या पाठामध्ये आताच आपण सर्वांनी मिळून काय बनवली रे, राखी बनवली हो की नाही? तर राखी बनवली, त्याचबरोबर आताच आपण पाठाचं वाचन पण केलेले आहे. आणि किती सुंदर पद्धतीने तुम्ही पाठाचं वाचन केलंय रे. तर आता आपल्याला अजून एक करायचंय. आता काय करायचंय, मी छान पैकी एक राखी आणलेली पा. आता आधी काय करायची, राखी तुम्हाला रंगवायची. तर अगोदर मी काय करणार आहे, ह्या राखीचा एक एक जो घटक आहे तो मी काय करणार आहे, तुम्हाला रंगवून दाखवणार आहे. आणि मी जसं रंगवलंय त्याच पद्धतीने पण तुमच्या आवडीचे वेगवेगळे पेन घेऊन तुम्ही पण काय करायची, राखी रंगवायची. चला मग आता आपण काय करू, राखी रंगवूया. चल पृथ्वीश, मी तुला काय करतोय, आता एक राखीचं चित्र देते. आता काय कर, तू रंगवणार ना ते चित्र? हो. हा चल मग आता काय कर, मी जशी रंगवते ना त्याच पद्धतीने तू रंगवायचं, पण कलर मात्र तुझ्या आवडीचे घे. उधार बरा. हा आता मी जशी रंगवते तसं काय कर तू, लक्ष ठेव. अगोदर मी रंगवते, माझं व्यवस्थित बघ आणि नंतर तू रंगव. बघ बरं मी आता काय केलाय. आता मी मधल्या भागा रंगवते, त्याच्यासाठी काय करायचं, अगोदर बरोबर असं करून घ्यायचं टोक आणि मग तू रंगवायचं. रंगव आता. तुला जांभळा रंग आवडतो का? जांभळा रंग घेतलाय. हा छान रंगवलं. हा आता बघा, मी आता बाजूचा रंग देते. बघा हे प्रत्येक कोपरा आहे ते व्यवस्थित रंग द्यायचा, म्हणजे ते काय झालं, पांढरा दिसत नाही. आता माझ्या मी जसा कलर देते त्याच्यासारखं तुला रंगवायचं जमल ना. आता तू रंग बर. छान रंगवतोय. पहा मुलांनो, पृथ्वीश कसा रंग देतोय. तुम्ही पण तसाच रंग द्यायचा छान पैकी. छान सावकाश रंग दिल्यावर तो रंग बाहेर जात नाही. खूप सुंदर. आता मी पुढचा रंग देते. आता हे बाजूच्या पाकळ्या आहेत ना, त्या पाकळ्यांना आपण काय करू, रंग देऊ. मधली पाकळी सोडून द्यायच्या, कडाच्याच फक्त पाकळ्या घ्यायच्या. तुला जमल ना? हो. हा चल बरं, तू पण माझ्यासोबत सुरू कर. तुला घे वेगळा पेन. चल फक्त कडाच्या पाकळ्या रंगायच्या. मधला गोल आहे तो ठेवून द्यायचा तसच. हा छान रंग होतोय.
छान रंगवलंय. हा खूप सुंदर आलंय. तर पहा आता आपण काय करू, ही राखीची जी दोरी आहे की नाही, तर त्या दोरीला आता रंग देऊ. त्यासाठी आता बघ तू पण तोच राणी कलर घे बरं. अगोदर पहा मी एक साइड रंगवून दाखवते तुला. इकडे बघ बघ असं, आणि थोडं फास्ट रंगवायचं असं असं. मग कसं फास्ट होत आहे पाहिलं तू? हा चल बरं घे. चल हा दोन्ही पण साइड रंगव. आता काय करणार आहे मी, छोट्या छोट्या पापड्या रंगवणार आहे की नाही. आता तू ह्या पेनने रंग, मी ह्या पेनने रंगवते. फक्त आता बघ मी कशा रंगवते. मधल्या भागाला दे आता सुरू करतो. खूप छान. पहा मुलांनो, ही मी रंगवलेली राखी आणि पृथ्वीने रंगवलेली राखी पहा किती सुंदर दिसती. आता मला तुम्हाला एवढं सांगायचंय की तुम्हाला ज्यावेळेस राखी रंगवायची त्यावेळेस तुम्ही स्केच पेनचा त्याचबरोबर वॉटर कलरचा सुद्धा उपयोग करू शकता. परत तुमचे ते रंग खुडू असतात तेही तुम्ही वापरू शकता. आणि अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी किंवा आपल्या पुस्तकामध्ये पण राखी दिलेली आहे ना, ती राखी तुम्ही काय करा रंगवा.